राहुल या चिंतक क्षेत्राच्या ठिकाणी भारतीय रेल्वेची जी रेल कंपनी त्या कंपनीला सी एस आर म्हणून टेलिमेडिसिन वायफाय सेवा आणि महिलांच्यासाठी त्यांच्या नेटवर्किंग करणं निर्माण करण्याची मशीन मला असं वाटतं की या सेवेचा या परिसरातल्या लोकांना चांगला फायदा या ठिकाणी होईल. या जिल्ह्यातलं चांगलं गणपती संस्थान या ठिकाणी आठवड्यातून रविवारच्या दिवशी 1,000 आणि चतुर्थीला जवळपास 1,00,000 अंतरिकेला जवळपास 10,00,000 दर दिवस किमान 5,000 लोकांचं योगदान या ठिकाणी असल्यामुळं ही सेवा या ठिकाणी अश्विनी वैष्णव यांच्या आदेशानुसार या ठिकाणी या सेवेचा शुभारंभ आज आम्ही 1952 मोबाईल व्हॅन या ठिकाणी आहे. 5 गावामध्ये ती व्हॅन जाणार आहे आणि महिलांमध्ये एक जनजागृती करून सॅनिटरी नॅपकिन वापराचं महत्त्व काय हे समजून सांगणार आहे. आत्ताच जिल्हा परिषदेचे आमच्या सदस्य आशय यांनी या विषयावर चांगलं मार्गदर्शन महिलांना केलं आहे. मला असं वाटतं की भविष्यात या सेवेचा या मागण्याचा फायदा चांगला. दादा दानदापती आहे होते आणि त्यांना अतिशय अचल गुन्हेगारांसाठी वागणूक देण्यात आली या प्रकरणी असं त्यांनी आरोप केला. यावर काय म्हणत या प्रश्नाचं उत्तर राणा दापत्य दादा ओबीसीचा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा छगन भुजबळ यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की भाजपने राज्यातच नाही तर देशात ओबीसी आरक्षणाचा खून केलेला आहे. छगन भुजबळांचे आरोप हे बिनबुडाचे आरोप आहेत. इम्पेरिकल डाटा द्या असं गेले 2 वर्ष सुप्रीम कोर्ट राज्य सरकारनं सुचवत आहे. 2 वर्षात ओबीसीचा डाटा राज्य सरकार देऊ शकलं आणि आता सुप्रीम कोर्टात निकाल दिलेल्या बाद डिसेंबरपर्यंत आम्हाला मुदत द्या अशा प्रकारची मागणी राज्य सरकार करतो. जे सरकार 2 वर्षात डाटा देऊ शकलं आणि ते 7 महिन्यात कसं देणार डिसेंबरपर्यंत हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. ही जनतेच्या डोळ्यात गुलफेक करणारी मागणी इम्पेरिकल डाटाशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. इम्पेरिकल डाटा द्या अशी केंद्राला कोणत्याकडून कुठल्याही प्रकारची सूचना आली नाही. बोर्ड जेव्हा राज्य सरकारला मागतो तेव्हा राज्य सरकारची जबाबदारी हे राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरलेलं आहे. कोविडचे संकट असू द्या, अतिवृष्टी असू द्या, कोविडचा काळ असू द्या, मराठा समाजाचं आरक्षण असू द्या, धनगर समाजाचं आरक्षण असू द्या किंवा ओबीसीचं आरक्षण असू द्या, ज्या ज्या ठिकाणी हे अपयशी ठरलं त्या त्यावेळेस केंद्र सरकारवर खापर फोडण्याचा यांनी प्रयत्न केला. मला असं वाटतं की आत्ता जे काय मंत्रिमंडळामध्ये ओबीसी नेते आहेत हे फक्त शोभेच्या वस्तू आहेत. सरकारमध्ये यांचं काही चालत नाही आणि ओबीसी समाजावर अन्याय करणं हे या राज्य सरकारचं धोरण दादा. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे ते अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. 8 तारीख त्याची ठरलेली आहे दौऱ्याची. नेमका काय उद्देश असा शिवसेनेकडून अयोध्यात बॅनरबाजी केली जाते. नकली येत आहेत त्यांच्यापासून सावध राहा, नकली येत आहेत त्यांच्यापासून सावध राहा. असली कोण आणि नकली कोण हे ठरवण्याचा अधिकार कोणाही माणसाला या देशात नाही आहे. हा अधिकार मतदाराला आहे. येणाऱ्या निवडणुका ज्या होतील त्यामध्ये असली आहे नकलीचा फैसला होता आजच्या दिनाचे केवळ थापा असल्याची टीका जी आहे मुख्यमंत्र्यांनी कालच्या भागात आणि त्यांना तर आजचे दिन आले बाकी त्याला सोडा. या बसलेल्या लोकांनी सगळ्यांनी मतदान केलंय भारतीय जनता पार्टी शिवसेनेला आणि सरकार आपल्याशिवाय येत नाही असं जेव्हा लक्षात आलं शिवसेनेच्या तेव्हा त्यांनी बगावत केली, धोका दिला, असंघाशी संगत केली, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले,
स्वतःला छेदिवस आले पण या राज्यातल्या 12 कोटी लोकांना पुरे देणार जो मुख्यमंत्री 2 वर्ष मंत्रालयात जात नाही जो मुख्यमंत्री अतिवृष्टी झाल्या शेतकऱ्याला पैसे देत नाही जो मुख्यमंत्री मराठा समाजाचं आरक्षण टिकू शकला नाही जो मुख्यमंत्री ओबीसीचं आरक्षण टिकू शकला नाही त्यांच्यासाठी आज शेतीने लोकांसाठी पुरे दिन आहे दादा भोंगेच्या वादावरून एकनाथ खडसे यांनी आज वक्तव्य केलेलं आहे की भाजपला महागाईच्या विरोधात काहीतरी उभं करायचं म्हणून त्यांनी राज ठाकरे यांना पुढे आणलेलं राज ठाकरेला आम्ही पुढे आणलेलं नाही राज ठाकरे फक्त आमच्या फेवरला बोलले पण त्यांना शिवाय दिला नाही राज ठाकरे पण त्यांच्या फेवरला जेव्हा बोलत होते तेव्हा राज ठाकरे चांगले होते पण तुमचं कर्तृत्व कोण ते तुमच्या खिलाफ बोलायला लागले आणि आज आमचं कर्तृत्व कोण आमच्या फेवर बोलायला लागले तर 5 राज्यातल्या निवडणुका झालेल्या 4 राज्यातल्या निवडणुका आम्ही जिंकलो याचा अर्थ लोकांनी मान्यता दिली की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार चांगलं चाललंय म्हणून तर लोकांनी आम्हाला निवडून दिलंय पण त्यांनी जे म्हणलंय ते चुकीचं म्हणलं राज ठाकरेंची तुम्ही काही दिवसांपूर्वी सुद्धा भेट घेतली होती मनसेने आणि भाजपच्या युती संदर्भात काही युतीची कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही मी रेल्वे मंत्री म्हणून मला त्यांनी फोन केला आणि त्या अयोध्येला जाण्यासाठी त्यांनी मला गाड्या मागितल्या त्यासाठी झालेली भेट दादा काल तुम्ही एक वक्तव्य केलं होतं मी ब्राह्मण मुख्यमंत्री पाहू इच्छितो त्यावर अजित दादा यांनी सडून टीका केली हे बघा एकेकाळी त्यांची बहीण शरद पवारांची मुलगी काय ना सुप्रियाताई बहीण आपला सुप्रियाताईला मुख्यमंत्री करा अशी मागणी राष्ट्रपतीकडून आली होती ते पद काही ना ब्राह्मणासाठी राखीव आहे ना महिलासाठी राखीव आहे राखीव नाही कोणासाठी कार्यक्रमाची पार्श्वभूमी समजून घ्या की माझ्या अगोदरच्या शिवसेनेच्या नेत्यांनी असं म्हटलं होतं की जालन्याच्या नगरपालिकेमध्ये ब्राह्मणाला तिकीट द्या आणि सगळ्या पक्षांना माझी विनंती म्हणला की एकाच वार्डात सगळ्या ब्राह्मणांना तिकीट देऊ नका तर वेगवेगळ्या वार्डात द्या म्हणजे आमचे जास्त ब्राह्मण निवडून येतील आता राजकारण आपली माझ्या अगोदरचं काय वाटतं त्याला काय उत्तर द्यायचं असं उत्तर दिलं अरे ब्राह्मणांना तुम्ही नगरपालिकेचं नगरसेवकपद काय मागता आम्ही तर या राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होऊ इच्छितो याच्यामध्ये काय करते मला सांगायचं आणि आमचे नेते 5 वर्ष सरकार चालवतात लोकांनी मान्यता दिली त्याला दुसऱ्या निवडणुकीत लोकांनी देवेंद्र फडणवीसच्या नावावर आम्हाला मतंही दिले पण आमची मतं चोरली गेले चोर तर पकडला कोण मतं चोरले आता त्याला सजा भेटणार आहे त्या निवडणुकीत आता सजा फार मोठून द्यायला असं म्हणलं तर काय ते गलत काय त्यातलं देवेंद्र फडणवीसच्या नावावर मतं दिलेच लोकांनी आणि हे मत काही ब्राह्मण म्हणून नाही माझ्या अगोदरचा वक्ता म्हणलं म्हणून पण हे मतं जे दिलेत एक सक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून पहिल्यांदा मुख्यमंत्री आले आणि दुसरी कारकीर्द सुद्धा त्यांचीच होती पण जागा फटका झाला तुम्हाला माहिती सांगा महाराष्ट्रातून भाजपा खेचून काढलं सत्तेतून भाजपाला खेचून काढलं आणि ते पाटील वार करत असतील तर आम्हालाही पुतळा काढण्याचा अधिकार माझं मत असं आहे हा निर्णय जनतेनं करावा की यांनी बाहेर काढलं हे पळून गेले हे पळून गेले लग्न ठरलं होतं आमच्याशी हे पळून गेले दुसऱ्याशी लावलं बरोबर आहे ना तुम्ही मी तर मत दिलं असेल ना तर तुम्ही भाजप सेनेला मतदान दिलं ज्याला मतं दिले त्याच्या संघ युती करून टाकली आणि स्वतःला मुख्यमंत्री व्हायसाठी काय आज सारे आमदार खासदार नाराज यांचे एक मुख्यमंत्री त्यामुळे जनता निर्णय करेल आता हे काय कोथळे काढतात दादा नवनीत राणांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवावी मी त्यांच्या विरोधात लढायला तयार आहे उत्तर नवनीत राणा दादा महिलांच्या आरोग्य संदर्भातला हा आता एकदम चांगला निर्णय आहे या संदर्भात काही व्यापकता आणता येईल का या कामासंदर्भात एक तर सुरू केला हा नवीन उपक्रम आहे महिलांमध्ये जाऊन जनजागृती करावं लागणार आहे परंपरागत चालल्या पद्धती ज्या वापरल्या जातात त्यांनी पसरते आणि म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीला या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक टेक्नॉलॉजी शोधून काढायला लावली आणि त्याच्यामार्फत आमच्या रेलटेल कंपनीनं सॅनिटरी नॅपकिनचं इथं मशिनरी आणून बसवली आता आमच्या महिलांमध्ये अवेअरनेस आणून जनजागृती करून हा वापरण्याचा सल्ला त्यांना दिला जाईल आणि मला असं वाटतं महिलांच्या आरोग्यासाठी फायद्याचं
दादा सदाभाऊ खोत यांनी आता असं वक्तव्य केलेलं आहे, सदाभाऊ खोत यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की शरद पवारापासून हे राज्य वाचवण्याची हीच वेळ असल्याची, शरद पवार यांच्यापासून हे राज्य वाचवण्याची हीच वेळ असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. आता आम्ही कोणताही पक्ष कोणाच्या नादी लागत नाही. आम्ही सरळ 2024 निवडणुकीत सामोरं जाणार आहे आणि बहुमळावर भाजपचे सरकार. चला, धन्यवाद.